अनंत चतुर्दशीला मुंबईमध्ये विविध विसर्जन स्थळांवर 4,600 पेक्षा जास्त सार्वजनिक पंडळांच्या मूर्ती आणि 30,000 पेक्षा जास्त घरगुती मूर्तींचं विसर्जन होतं. या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरतात आणि अशा गर्दीच्या वेळी कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी तयारी केलेली आहे. 50,000 पोलिसांचा बंदोबस्त यावेळी असणार आहे. मुंबईत मध्य रेल्वेवर रविवारी मध्यरात्री विशेष लोकल धावणार आहेत, तर पश्चिम रेल्वेवरही अनंत चतुर्दशीला विशेष लोकल धावणार आहेत. बाप्पाला निरोप देण्यानंतर गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये याकरता चर्चगेट ते विरार मार्गावर 8 जादा लोकल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. मध्य रेल्वेकडून CSMTहून मध्यरात्री 1:30 विशेष लोकल सुटेल आणि कल्याणला 3 वाजता ती पोहोचेल, तर पश्चिम रेल्वेनं 23 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 8 विशेष फेऱ्या चालवण्याची घोषणा केली. ही लोकल सर्व स्थानकांवर थांबवण्यात येणार आहे. चर्चगेटहून रात्री 1:15 सुटणारी लोकल विरारला 2:50 पोहोचेल. पुण्यात यंदाही मानाच्या 5 गणपतींचं विसर्जन हौदात होणार आहे. 5 गणपती लक्ष्मी रस्त्यावरून मार्गस्थ होत असताना 15 मिनिटांच्या अंतरावर असतील आणि वेळ वाचवण्यासाठी सगळ्याच मानाच्या गणपतींपुढे पथकांची संख्या ही मर्यादित असणार आहे. 2 पथकांमध्ये अंतर न ठेवण्याच्या पथकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीमध्ये टिळक पुतळ्यापासून पथकं सहभागी होणार नाहीयेत, तर दगडूशेठ मंडपापासून सुरू होतील. बेलबाग चौकात पहिलं आवर्तन होऊन मानाच्या 5 मंडळांची एकत्रित पत्रकार परिषद झाली आणि त्यात ही घोषणा करण्यात आली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा आणि पर्यावरणाची हानी टाळा असा संदेश ठाण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्वतःच्या कृतीतून दिला. संजीव जयस्वाल यांच्याकडे 10 दिवसांचे बाप्पा विराजमान झाले. गणपती बाप्पांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या ऑर्चिड आणि गुलाबाच्या फुलांची आरास तयार केली आहे. बाप्पांची मूर्ती ही शाडूची असून संपूर्ण देखावा पर्यावरणपूरक असा आहे. मुंबई उच्च न्यायालयानं यंदाही गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत DJ आणि डॉल्बी वाजवण्यावरची बंदी कायम ठेवली आहे. DJ डॉल्बीच्या मालकांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर अंतिम सुनावणी 4 आठवड्यानंतर करण्यात येणार आहे. तोपर्यंत सरकारने घातलेली बंदी कायम राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये DJ आणि डॉल्बीच्या वापरावर बंदी कायम राहणार आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये DJ लावल्याप्रकरणी पुण्यामधल्या 10 मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या 7व्या दिवशी म्हणजे बुधवारी अनेक भागातल्या खास करून उपनगरातल्या बाप्पांना मिरवणुका काढून निरोप देण्यात आला. मात्र या दरम्यान काही मंडळांनी DJ बंदी असताना DJ दणदणाट केला. मंडळांचे पदाधिकारी तसेच DJ ऑपरेटर्सवरही गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून साऊंड मिक्सर आदी साहित्यही जप्त करण्यात आले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 15 मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीला ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे 131 प्रशिक्षित कर्मचारी आणि 47 अधिकारी विशेष साहित्य घेऊन काम करणार आहेत आणि यामध्ये ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांना प्रथम समज दिली जाईल. समज देऊनसुद्धा न ऐकल्या संबंधित मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितलं. लालबागचा राजा मंडळातल्या मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. गणपती विसर्जनानंतर ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते मंजुनाथ सिंघे यांनी दिली आहे. लालबागच्या राजाच्या मंडळातल्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत केलेल्या धक्काबुक्कीचं फुटेज तपासलं जात आहे. या फुटेजच्या आधारे चौकशी करून कारवाई करणार असल्याचं प्रवक्त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे आवाजाचं उल्लंघन झाल्याप्रकरणी मुंबईतल्या 103 गणेश मंडळांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सिंघे यांनी दिली. यंदा अनेक कुटुंबियांनी पर्यावरणपूरक सजावटीला पसंती दिली आहे. भाईंदच्या अमित गिरी यांच्या घराचा देखावा देखील तसाच आहे. लाकडाचा वापर करून आकर्षक असा देखावा तयार केला आहे. राज्यात थर्माकोलवर बंदी आल्यानंतर त्यांनी अशा प्रकारे देखावा केलेला आहे. दिसायला अगदी थर्माकोल सारखा दिसत असला तरी लाकडी मंदिर आहे. आकर्षक कोरीव नक्षीकाम करून हा देखावा तयार करण्यात आला आहे. 10 दिवस इथं होम हवन आणि भजनाचा कार्यक्रम करत बाप्पाची सेवा केली जाते. मुलुंडच्या रानडे कुटुंबियांनी यावर्षी एक आगळा वेगळा देखावा साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. शाडू मातीच्या बाप्पाच्या मूर्तीची या कुटुंबियांनी थेट चंद्रावर प्रतिष्ठापना केली आहे. अपोलो अंतराळयान चंद्रावर उतरून 50 वर्ष पूर्ण झालीत आणि यावर आधारित मानवाचं चंद्रावरचं पहिलं पाऊल साकारण्याचा प्रयत्न या कुटुंबियांनी या देखाव्यात केला. कापूस कागद कापड तसंच ट्रान्सफॉर्मर LED जुनं साहित्य वापरून हा देखावा साकार करण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्यातल्या गणेशपूर गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना गावकरी मागील 25 वर्षांपासून राबवत आहेत. यंदा मंडळानं 3700 नारळापासून तयार केलेला पर्यावरणपूरक बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. ही मूर्ती तसंच इथले देखावे पाहण्याकरता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते आहे. नारळापासून साकारण्यात आलेल्या गणेशाचं विसर्जन मंडपातच करण्यात येणार आहे. मूर्तीसाठी वापरण्यात आलेले 3700 नारळ हे प्रतिनग 101 रुपये याप्रमाणे भाविकांना विकलेही जाणार आहेत. आणि या माध्यमातून जमा होणारी काही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी तसंच शिक्षणापासून वंचित असलेल्या लहान मुलांच्या शिक्षणावर खर्च केले जाणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी एकत्र येऊन समाजासाठी काय काम करू शकतो, वारी मार्ग अथवा रुग्णांसाठी काही करता येऊ शकतं का, याबाबत लवकरच एकत्रित चर्चा केली पाहिजे असं सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी म्हटलंय. बांदेकर यांनी सपत्नीक पुण्यामधल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. सगळ्या देवस्थानांनी एकत्र येऊन गणेशोत्सवासाठी 11 दिवस कार्यकर्ते अहोरात्र झटत असतात आणि त्यामुळे हा उत्सव निर्विघ्न पार पडावा असं सांगत लालबागच्या विषयावर मात्र त्यांनी बोलणं टाळलं. लालबाग चिंचपोकळी परिसरात गणेशोत्सवानिमित्त येणाऱ्या गणेश भक्तांसाठी तसंच स्थानिकांसाठी वैश्य मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. 4 दिवसांच्या या शिबिराचा शेवटचा दिवस आहे. मुंबईतल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी इथं सुरू आहे. हृदयरोग, डोळ्यांसह ऑर्थोपेडिक, स्त्रीरोगावरील तज्ज्ञ डॉक्टर या आरोग्य शिबिराला उपस्थिती लावत आहेत. वैश्य मेडिकल फाउंडेशनचं हे पहिलंच आरोग्य शिबिर असून आगामी काळात देखील इंटरनॅशनल वैश्य फाउंडेशनच्या वतीनं राज्याच्या ग्रामीण भागात अशा प्रकारची आरोग्य शिबिरं भरवली जाणार आहेत. गरीब रुग्णांना रक्ताची आवश्यकता लक्षात घेऊन धुळे शहरातल्या म्युनिसिपल कॉलनी आणि शिव कॉलनी नागरी कृती समितीच्या गणेश मंडळानं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. विशेष म्हणजे गणपती उत्सवाला रक्तदान शिबिर घेणारं हे एकमेव मंडळ ठरले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी या शिबिराला हजेरी लावली होती. या रक्तदान शिबिरामध्ये तरुणांसोबत महिला आणि तरुणींनीही रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुग्गुस शहरामध्ये गणेशोत्सवानिमित्त सर्वधर्मीय आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या आरतीमध्ये घुग्गुस शहरातल्या हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख आणि बौद्ध धर्मातल्या नागरिकांनी सहभागी होत गणपतीची आरती केली. जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीनं गांधी चौकात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपतीनिमित्त समाजात धार्मिक संदेश देण्याच्या उद्देशानं या सर्वधर्मीय आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सर्वधर्मीय आरतीला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भुसावळ इथल्या जय मातृभूमी मंडळाला भेट देत गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी खडसे गणपतीच्या महाआरतीत सहभागी झाले. सर्वत्र सुख शांती नांदावी, चांगला पाऊस पडून दुष्काळ दूर व्हावा, सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी बाप्पानं उभं राहावं अशी प्रार्थना खडसे यांनी यावेळी गणपतीला केली. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या आवाजामुळे त्रास होणाऱ्या डॉल्बी साऊंडचा वापर करण्याच्या विरोधात पंढरपूरमध्ये पथनाट्य आणि रॅलीच्या माध्यमातून पोलीस आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रबोधन केलं. मोठ्या आवाजामुळे घरातल्या वृद्ध लहान मुलं यांना कसा त्रास होतो याचं प्रबोधन या पथनाट्यामधून करण्यात आलं. तसंच शिवाजी चौकातून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून ही रॅली काढण्यात आली. बदलापूरच्या गावदेवी तलावातल्या हजारो मासे मृत्युमुखी पडल्यानं खळबळ उडाली आहे. या मृत माशांमुळे तलाव परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. तलावाचा एका बाजूला गावदेवी मंदिर आणि दुसऱ्या बाजूला शंकराचं प्राचीन मंदिर असल्यामुळे या मंदिरात येणारे भाविक निर्माल्य आणि कचरा तलावात टाकतात. तसंच गणेश विसर्जन सुद्धा या तलावात केलं जातं आणि त्यामुळे हा तलाव प्रदूषित झालेला आहे. त्याच्यामुळे तलावातल्या हजारो मासे मृत्युमुखी पडून पाण्यावर तरंगू लागले. पालिका प्रशासन मात्र तलावाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिक नागरिक करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सरसंघचालक मोहन भागवतांच्या राम मंदिराच्या वक्तव्यावर टीका केली आहे. मोहन भागवतांनी ज्या प्रकारे विधान केलंय त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आणि त्यामुळे सरकारनं ही बाब गांभीर्यानं घ्यायला हवी अशी मागणी पवारांनी केली आहे. भागवत हे सरकारचे सल्लागार आहेत आणि देशात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते असंही पवारांनी नमूद केलंय. देशाला रामायण आणि महाभारताची आज गरज नसल्याचा टोला पवारांनी लगावला. शेतकऱ्यांच्या अस्मितेच्या मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना धडा शिकवण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी दंड थोपटलेत.
येत्या लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. शेतकऱ्यांप्रती अपशब्द वापरल्याप्रकरणी रावसाहेब दानवेंवर सर्व स्तरातून टीका झाली होती. रावसाहेब दानवेंच्या मतदारसंघाची तुलना आमदार बच्चू कडू यांनी बिहारशी केली आहे. त्याबरोबरच दानवे अवैध धंद्यांना अभय देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली जात असते. यावर्षी हिरव्या मिरचीला देशभरात मोठ्या प्रमाणात मागणी होते. मात्र नव्या मिरचीची आवक सुरू झाल्यापासून आवक वाढल्यामुळे हिरव्या मिरचीच्या दरात कमालीची घट झाली आहे. मिरची 5 ते 6 रुपये किलोने विकली जाते आणि त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी आता अडचणीत सापडलाय. राफेल खरेदी व्यवहारामध्ये नवा ट्विस्ट आलाय. फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष फ्रान्सवा ओलान यांची एक मुलाखत फ्रान्सच्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली आहे. यामध्ये अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीसोबत करार करण्यास भारत सरकारनं सांगितलेलं होतं. फ्रान्सच्या दासॉ एव्हिएशन समोर यासाठी पर्याय नव्हते असं ओलान यांनी म्हटलंय. यानंतर विरोधी पक्षांना सरकारवर टीकेची आयती संधी मिळाली. सरकार आता बॅकफूटवर गेलं असून ओला यांनी जाहीर केलेल्या माहितीची खातरजमा करून घेतली जात असल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय. काश्मीरच्या बंदीपुरामध्ये लष्कराच्या जवानांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. गेल्या 2 दिवसांपासून बंदीपुरा भागात जवानांनी दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली. बंदीपुराच्या डोंगराळ भागात लपलेल्या दहशतवाद्यांवर बॉम्ब हल्ला केला आणि यामध्ये बंकरमध्ये लपलेले 2 दहशतवादी ठार झाले. काल रात्रीपासून हे दहशतवादी या बंकर्समध्ये लपून बसलेले होते. ठार झालेल्या या दहशतवाद्यांचं शव अजूनही ताब्यात घेतलेलं नाही. जम्मू काश्मीरमध्ये अपहरण केलेल्या 3 पोलिसांचे मृतदेह सापडले. शोपिया भागात हे मृतदेह सापडले. मृतांमध्ये 2 विशेष पोलीस अधिकाऱ्यांचा तसंच निसार अहमद या पोलीस शिपायाचा समावेश आहे. हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी रियाज नायकू या दहशतवाद्यानं काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर पोलिसांना नोकरी सोडण्याची धमकी दिली होती आणि त्यानंतर गुरुवारी काश्मीरमधले 4 पोलीस बेपत्ता झाले. या पोलिसांचं अपहरण केल्याचं उघड झालं असून त्यामधल्या 3 जणांचे मृतदेह शोपिया इथे सापडलेले आहेत. संशयास्पदरित्या मृत्यू झालेले वाशिम इथले बीएसएफचे जवान सुनील धोपे यांच्यावर त्यांच्या राहत्या गावी कारंजा लाड इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो वाशिमकर, राजकीय नेते, प्रशासन, पोलीस आणि बीएसएफ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बीएसएफ आणि महाराष्ट्र पोलिसांकडून धोपे यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. मेघालय इथं सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत सुनील धोपे यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. धोपे यांचा पार्थिव सकाळी अमरावतीच्या शवग्रहातून बीएसएफच्या वाहनानं कारंजा लाड इथं आणलं आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबळी बंधारा प्रकरणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना 15 ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे आदेश धर्माबाद न्यायालयानं दिलेत. या प्रकरणात एकूण 16 आरोपी आहेत आणि त्यामध्ये 2 आमदार आणि 1 माजी आमदार हजर होते. त्यांना प्रत्येकी 5,000 दंड आणि 15,000 जातमुचलक्यावर धर्माबाद न्यायालयानं जामीन दिला. चंद्राबाबूंच्या वकिलांनी त्यांना हजर राहण्यासाठी मुदत मागितली. त्यामुळे त्यांचा अटक वॉरंट रद्द करून चंद्राबाबूंसह इतर आरोपींना सुनावणीसाठी 15 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश धर्माबाद न्यायालयानं दिले.